आज आपण बनवणार आहोत दिस इज हैदराबादी दम चिकन। ही सगळ्यात सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। यासाठी पहिल्यांदा मी एका वाडग्यामध्ये काजू, बदाम आणि थोडंसं ओलं खोबरं हे जे आहे हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। थोडंसं पाणीही टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि याची थोडी जाडसर अशी थोडीशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। दुसऱ्यांदा मी एका भांड्यामध्ये चिकनचे पीसेस घेतले, स्वच्छ धुऊन आणि साफ करून त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकली आहे 1 ते 1.5 चमचा, खडे मसाले टाकले आहेत सगळे, दही टाकलं आहे 1 वाटी। त्याच्या व्यतिरिक्त मी हे 2 ते 3 उभे चिरलेले कांदे त्यांना तळून घेतले, हे मी सगळं याच्यामध्ये टाकणार आहे। हा मी धणे पावडर टाकली आहे, हे मीठ चवीनुसार, जिरा पावडर, हळद 1 ते 1.5 चमचा, गरम मसाला, कलरसाठी लाल तिखट, हे मी मिरच्या आणि पुदिनाचे पानं ही घेतली आहे, सोबत थोडी कोथिंबीरही घेतली आहे। आपण हे जाडसर वाटलेली काजू, बदाम आणि खोबऱ्याची पेस्ट, साजूक तूप 1 चमचा, साजूक तूप आणि तुम्ही थोडंसं तेलही टाकू शकता, ही कसुरी मेथी आहे। हे सगळं एकत्र एक चीप सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, जे सगळं आपण मिश्रण एक चीप करून घ्यायचं आहे। जसं तुम्ही बघू शकता मी आता हे सगळं एकदम मस्त एक चीप करून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे। आता आपल्याला याच्यावरती फॉईल पेपर लावायचं आहे अशा प्रकारे की त्याच्यातून हवा बाहेर झाली नाही पाहिजे। हे हैदराबादी दम चिकन आहे, त्याच्यामध्ये त्याला दमवरती शिजवायचं आहे, त्यासाठी आपल्याला कोणतीही वाफ त्याच्यातून बाहेर नाही गेली पाहिजे। आम्ही हे सील पॅक केलं आहे आणि मी त्याला शिजवलं आहे, शिजल्यानंतर हे काहीतरी असं दिसेल आणि आपलं चिकन रेडी आहे।